बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर मध्ये जे काही काउंटिंग येईल ज्या खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल याची नोंद घ्या. प्रत्येक संघाची जबाबदारी आहे की मॅच मध्ये एक्स्ट्रा प्लेयर पाठवायचं स्टेजवर. चला गेम इज ऑन. मॅच इथून सुरू. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर मार्गस्थ झालाय पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट ने. पहिला बॉल सुरुवात मॅच ची आणि पहिल्याच बॉल वरती बाउंड्री लाईन च्या पार प्रफुल सावंत दादांचा संघ जो पहिला सामना जिंकलाय आणि इथे देखील सुरुवात पहिल्या बॉल वरती बाउंड्री ने केली आहे. काय खतरनाक शो आहे. प्रफुल्ल सावंत दादांनी सर्व खेळाडूंना एकाच कंपनीच्या कॅप दिल्यात. एकाच कंपनीच्या कॅप प्रफुल्ल सावंत दादांनी स्वतःच्या स्वखर्चाने दिल्यात. कमालीचं ड्रेसिंग आहे प्रफुल्ल सावंत दादांच्या टीमचं आणि तसा दिमागदार खेल पहिल्या बॉल वरती ठोकलाय तो चौकार. सुनील दरवडा आणि सुनील गावंडा या जोडीने. सुनील दरवडाचा हा पहिला चौकार. पहिला बॉल चौथी मॅच आजच्या दिवसाची चौथी मॅच. गोलंदाज तयार. फटका दमदार आकाशाला गवसणी आसमानी टोला. जबरदस्त फटका षटका. तर सर्व व्हॉलेंटियरसाठी निलेश शेठ सावंत यांच्याकडून कॅश प्राइज आहे. कार्बन कमाल आईवा कॅच जर मैदानाच्या बाहेर पकडली तर 100 रुपये व्हॉलेंटियरसाठी. फुल टॉस. सुनील दरवडाच्या बॅटमधून आलाय षटकार. तीन बॉल 16 धावा. गोलंदाज अभी. पुन्हा एकदा सुनील दरवडाचा फटका. एकच धाव. जर प्रफुल्ल सावंत दादांचा संघ हा सामना जिंकला तर मग हा संघ 100% क्वालिफाय होण्याची चान्स आहे. चार बॉल धाव संख्या 17. स्वर्गीय हबप महादू सावंत 11 हा संघ बॅटिंग साठी. सुरुवात सुनील दरवडाची 17 धावांनी. अभिषेकचा पाचवा बॉल सुनील गावंडासाठी. कट केला. कट केला आणि इथून कॅच ड्रॉप. सोप्पा झेल इथून सुटलाय. एक रन धावसंख्या 18. सेवन स्टारने बॉलिंग मध्ये चेंजेस केला. पॉवर प्ले मध्ये बॉलर अभिषेकला आणलं पण 18 धावा त्याने खर्च केला. 60 धावांच्या आतमध्ये जर थांबवली धावसंख्या तर टार्गेट चेसेबल आहे. त्यामुळे प्रयत्न करावे लागणार आहे सेवन स्टारला. लगातार मॅचेस आहे सर्व टीमच्या आणि त्याचाच फटका इथून बसतोय आणि इथून ठोकलाय षटकार. सुनील दरवडा आणि सुनील गावंडाने या मॅच मध्ये टोटल धावा उभारल्यात. आतापर्यंत ओव्हर समाप्त होत असताना धावा संख्या 24 या अंकावरती. खरं तर सेवन स्टार कडे आकाश रसाळ सारखा बॉलर पाहिजे होता जो मेडन ओव्हर टाकेल. निखिल बांगर सारखा बॉलर पाहिजे होता जो मेडन ओव्हर टाकेल. पण आता पहिल्याच ओव्हर मध्ये धावांचा डोंगर. प्रफुल्ल सावंत दादांच्या चेहऱ्यावरच स्माइल. धाव संख्या 24 आणि संघ जिंकतोय तर 100% क्वालिफाय होण्याची चान्स आहे. कारण तिसरा सामना सेवन स्टारचा मनोहर घुडे साहेबांच्या संघासोबत आहे. तिथे जर जिंकला तेही 3-1 होतील. मनोहर घुडे सुद्धा 3-1 होतील. म्हणजे प्रफुल्ल सावंत 2 जिंकले तर ब्रदर्स 11 समोर जरी हरले तरी क्वालिफाय होतील. काही होऊ शकेल. गाडगे साहेब मंचावरती उपस्थित झाले. गाडगे साहेबांचं सहर्ष स्वागत करतो. भरपूर व्यस्त आहेत गाडगे साहेब. सातत्याने फोन कॉलवर त्यांच्या चर्चा सुरू आहेत. स्कोर किती होऊ द्या पण सेवन स्टार हा संघ ती ताकद ठेवतोय स्कोर करण्याची. मंगेश केळकर आउट झाले नसते तर मागच्याच मॅच मध्ये ती धावसंख्या चेस झाली असती. खोलात टाकला चेंडू अपील आणि विकेट आली. विकेट मोठी ठरली. सुनील गावंडा इथून बा कमबॅक केलं ते प्रथमेशने काढली पहिली.
चांगला बॉल प्रथमेशचा, दावा दावा रोखाव्या लागणार आहेत कारण सेवन स्टार कडून जे गेम प्लॅन झालं, खरं तर याही मॅच मध्ये जर यानंतर जो सामना असणार आहे त्याचा लॉट सामच्यापर्यंत पोहोचवा की पाचवा सामना कोणाचा असेल। प्रथमेश जाधव दोन डॉट बॉल काढलेत त्याने, 24 धावा आहेत, समोर नवीन फलंदाज आकाश आलाय, पुन्हा पुन्हा चांगला बॉल टाकलाय प्रथमेश जाधवने, तीन लगातार डॉट बॉल, मी म्हटलं की तीन बॉल डॉट आले म्हणजे कदाचित प्रथमेश जाधव तिसरी मेडन ओव्हर टाकू शकतो आणि यानंतर होणारा सामना ब्रदर्स इलेव्हन विपक्ष स्वर्गीय हबप महादूर सावंत इलेव्हन अशी मॅच होईल। चौथा बॉल आणि इथून रन कंप्लीट, यानंतर ब्रदर्स इलेव्हन आपला सामना असणार आहे। कॅप्टन स्टेजच्या दिशेने येऊन थांबा, चार बॉल संपलेत एकच धाव आली, खर तर स्वर्गीय अबप महादू सावंत इलेव्हन टीम साठी हा सामना म्हणजे सेमी फायनलच तिकीट आहे, टॉप सिक्स तिकीट आहे, एकच धाव आली आणि सेव्हन स्टार साठी हा सामना म्हणजे टॉप सिक्स मध्ये जाण्यासाठी आपलं अस्तित्व टिकवणारा सामना आहे। चार बॉल मध्ये फक्त एक धाव, प्रथमेशने आपला भेदक माराने रोखले। पाचवा बॉल आपील आणि विकेट आली आहे मोठी, सुनील दरवडा नंतर सुनील गावंडा नंतर सुनील दरवडा बाद। गावंडा 25 धावा, एक धाव पाच चेंडू मध्ये दिली प्रथमेश जाधवने, सोन्याने काय बॉलिंग केली आपल्या संघासाठी, सोन्याने पुनरागमन करून दिलं 24 धावा संख्येचा पॉवर प्ले आणि त्यानंतर प्रथमेश जाधवने पाच बॉल मध्ये दिला फक्त धावा संख्या एक। डीके कडव सर आणि त्यांचे सहकारी या स्पर्धेला कव्हर करतात बदलापूर वरून, आपली ऑटो रिक्षा घेऊन भरपूर दूरवरून डीके कडव सर, खरं इतका प्रवास करून ते दूरवरती येत आहेत, त्यांचंही कौतुक। केटीसी लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार, टेक्निकल ऑपरेटर आकाश बागडे, कॅमेरामॅन आर्यन धुळे या सर्वांचं कौतुक। खोला टाकलाय चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, षटक कंप्लीट झालं, दोन धावा अवघ्या आल्या आणि 26 धावा दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा प्रफुल्ल सावंत दादांच्या संघाचा स्वर्गीय हबप महादू सावंत इलेव्हनचा। अजित नवीन फलंदाज उतरलाय, चला टीम मीटिंग घेऊ नका, वेळ जास्त खर्च करू नका कारण दुपारचं जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करण्यात आलंय, ही मॅच झाली की जेवणाची सुट्टी होईल त्यामुळे आपण लवकरात लवकर खेळा म्हणजे तुम्हाला जेवणाची सुट्टी आम्हाला देता येईल। दोन ओव्हर धावसंख्या 26, थर्ड ओव्हर मध्ये बघा जास्त वेळ जर खर्च केला तर समोरच्या टीमला प्लॅनिंग साठी वेळ मिळतो, त्यामुळे तुम्ही कमी टाइम खर्च केला तर कदाचित सामना तुमच्या बाजूने झुकू शकतो। धावत्या युगामध्ये हेच आहे, थांबला तो संपला आणि तुम्ही थांबला तर समोरच्या टीम खेळाडूंना विश्रांती मिळते, बॅटर पोझिशन मध्ये येतात आणि मग मोठे मोठे षटकार ते खेळतात। लगातार चेंडू पडले की फलंदाजालाही समजत नाही की शॉट नक्की कुठे खेळावा, त्यामुळे गोलंदाजी करताना एकच लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लगातार चेंडू टाकायचे, फलंदाज कन्फ्यूज झाला पाहिजे। आणि ओव्हरची सुरुवात करतोय, गोलंदाजी मार्क वरती आलाय बॉलर, बॉलर आलाय तो बंटी, पहिलाच बॉल बॅट चिकडा, आणखी एक मोठी विकेट आली मैदानाच्या बाहेर, तिसरा झटका दिलाय तो स्वर्गीय हबप महादू सावंत इलेव्हन या टीमचा फलंदाज इथून पार। सावंत उतरले, क्लीन बोल्ड, वन मोर विकेट, दांडी गोल, यसच्या उद्ध्वस्त, लगातार चौथा झटका दिलाय तो या संघाला, अचानकपणे दुष्काळ आलाय अशी परिस्थिती झाली प्रफुल्ल सावंत दादांच्या संघाची। एक ओव्हर 24,
तिसऱ्या ओव्हरचे दोन बॉल संपले आणि धावा संख्या चार विकेटच्या मोबदल्यात 26. गोलंदाज तयार. व्हाइट बॉल टाकला प्रतीकने. सेवन स्टार संघाचे सात संघ मालक, एक संघ मालक मंगेश केडेकर खेळत आहे. सहा संघ मालकांना मी विनंती करतो, सेवन स्टारचे सहा संघ मालक आपण स्टेज वरती येऊन आसन असं पाहिजे. व्हाइट चेंडू होता प्रतीकचा. अपील आणि विकेट, व्हाइट बॉल नंतर विकेट आली. एक व्हाइट टाकला गोलंदाजाने, हॅट्रिक हुकली पण लगातार तीन विकेट त्याने कमावले. सत्तावीस धावा झाल्यात, फक्त 27. काय धावा होत्या पहिल्या ओव्हर मध्ये? पहिल्या ओव्हरला 24 होत्या आणि मागच्या 9 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा आल्यात. 9 बॉल मध्ये 3 आणि 5 विकेट आउट झालेत स्वर्गीय हबाब महादू सावंत इलेव्हन या टीमच्या. काय रन संख्या होती, आनंद होता पहिल्या षटकामध्ये सुनील दरवडा आणि सुनील गावंडाच्या बॅटिंगने. संदेश उतरला, हव्यात चेंडू आणि चौथी विकेट. लगातार 4 विकेट प्रतीकने कमावलेत आणि सहावा फलंदाज इथून बाद झालाय. संघ ऑल आऊटच्या दिशेने चाललाय स्वर्गीय अबाप्पा महादू सावंत इलेव्हन आणि सेवन स्टार संघाचे सर्व संघ मालक. मी विनंती करतोय सर्व संघ मालकांना सेवन स्टार च्या की आपण स्टेज वरती येऊन आसनस्थ व्हायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपल्या सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. सेवन स्टारचे संघ मालक आपण इथे आला असाल तर कृपया स्टेज वरती यावं. आता आठव्या क्रमांकावरती उतरलाय तुम्हा प्रमोद. काय अवस्था झाली टीमची. अपील जोरदार, 5वी विकेट, 5 चेंडू आणि 5 विकेट प्रतीकने कमावल्यात. सेवन स्टार आणि हॅट्रिक, विकेट हॅट्रिक संपादन करतोय तो मात्र प्रतीक. आधी व्हाइट टाकल्यामुळे विकेट हॅट्रिक नव्हती पण आता 5 चेंडू वरती 5 विकेट आणि गोलंदाज प्रतीक रेकॉर्ड करणार का? सहाव्या बॉल वरती 6वी विकेट इथून प्रतीक घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि तो रेकॉर्ड करण्यासाठी त्याला एक शेवटचा बॉल आहे आणि विकेट बाद झाले टोटल 7 विकेट. लास्ट बॉल आणि 6 बॉल 6 विकेट. आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2024 मध्ये 6 चेंडू मध्ये 6 विकेट कमावल्यात त्या मात्र प्रतीकने आणि 1000 रुपयाचा कॅश प्राइज संघ मालक मंगेश खेडेकर
याच्याकडून प्रतीकसाठी आणि ओव्हर संपली आहे तिसरी. धाव संख्या धाव फलकावरती आहे ती मात्र 27. फलंदाज बाद झाले टोटल 8. संघ आहे तो स्वर्गीय हबप महादू सावंत 11. 27 धावा 8 विकेट इथून आउट झालेत. गोलंदाज प्रथमेश जाधव सोन्या. खाली राहिला चेंडू आकाश. 27 धावा धाव फलकावर. चांगला फटका आहे. एक एक रन इथून कंप्लीट आणि इथून चौकार. चौकार आलाय. धाव संख्या 31 आणि आता 6 चेंडू मध्ये 6 विकेट ज्या बॉलरने घेतला प्रतीकने त्या प्रतीकसाठी जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस अर्थात कमिटीच्या वतीने एक पूर्ण कलिंगड प्रतीकला इथून गिफ्ट करण्यात येतो. एक पूर्ण कलिंगड प्रतीकसाठी कमिटीच्या वतीने. फटकाच खेळला इथून आकाशने बॉल अडवलाय. 32 धावा झाल्या. 4 बॉल संपले 32 झालेत. 8 विकेट आउट झाल्या. 2 विकेट फक्त बाकी आहेत. बॅटची कडा आहे की नाही याकडे अपील जोरदार आहे आणि फलंदाज 9 विकेट. 9 विकेट इथून आउट. विकेट 9 आले आणि आता ऑल आउट. ऑल आउट इथून संघ होईल का. प्रथमेचा हा लास्ट बॉल आहे चौथ्या षटकाचा. 9 विकेट आउट झाल्यात आणि 11 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खोला टाकला आणि ऑल आउट. स्वर्गीय हबप महादू सावंत 11 हा संघ ऑल आउट झालाय तो 32 या धावा संख्येवर आणि 33 धावांचं टार्गेट 7 स्टारला. आणि ज्या प्रतीकने विकेट हॅट्रिक सोबत 6 चेंडू मध्ये 6 विकेट कमावल्या त्या प्रतीकसाठी सुमित खेडेकर ऋषिकेश सावंत आणि नितेश सावंत या तिघांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज संघमालक मंगेश खेडेकर यांच्याकडून 1000 रुपये आणि रुपेश तिटकारे यांच्या वतीने 500 असे 2000 आणि जय हनुमान क्रिकेट संघ पिंगळस कमिटीच्या वतीने एक पूर्ण कलिंगड प्रतीकला इथून देण्यात आहे. 2000 आणि 1 कलिंगडाचा मानकरी ठरलाय तो प्रतीक आणि काय बॉल टाकले त्यांनी 6 च्या 6 बॉल वरती विकेट आणि प्रतीकला आपण इथून हे सर्व कॅश प्राइज आणि कलिंगड मॅच संपली की देऊ. मॅच संपली की आपण हे सर्व देऊ. चला प्रतीकला लगेच आपण कॅश प्राइज देऊया. प्रतीक या लगेच आम्ही आपल्यास कॅश प्राइज देऊ. मंगेश खेडेकर दादा. मंगेश दादा आपण 1000 रुपये प्रतीकला प्रदान करावे. कलिंगड घेऊन या लगेच देऊ म्हणजे तेहतीस धावांचं टार्गेट आहे. मंगेश खेडेकर यांच्या वतीने 1000.
सुमित खेडकर, संघ मालक ऋषिकेश सावंत, नितेश सावंत यांच्याकडून 500 आणि रुपेश तिटकारे यांच्याकडून 500. प्रतीकला ही कॅश प्राइज आपण देतोय, टीव्ही स्क्रीन वरती बघू शकाय. संघ मालक मंगेश खेडकर यांच्याकडून 1000 रुपये प्रतीक साठी, त्यानंतर संघ मालक सुमित खेडकर, ऋषिकेश सावंत आणि नितेश सावंत यांच्याकडून 500 रुपये आपण देतोय. नितेश सावंत, ऋषिकेश सावंत आणि सुमित खेडकर या संघ मालकांकडून देखील 500 आणि कमिटीकडून कलिंगड भावेश, आपण कमिटीकडून कलिंगड द्या आणि रुपेश तिटकारे यांच्या वतीने देखील 500 रुपये प्रतीक साठी आणि कमिटीकडून पूर्ण पूर्ण टीमला पुरेल एवढं कलिंगड. जबरदस्त ओव्हर त्याने टाकली, 6 चेंडू 6 विकेट घेणार आंबिवली परिसर प्रीमियर लीगचा प्रतीक हा बॉलर. जवळपास 2500 रुपये आणि एक कलिंगडाचा मानकरी ठरला. मॅच मध्ये बॅटर पाठवा प्लीज, बॅटर पाठवा आणि मी 7 स्टार संघाच्या संघ मालकांना आमंत्रित करतोय. केतन कदम आपण कुठे असाल तर स्टेजच्या दिशेने यायचं. केतन कदम आणि 7 स्टारच्या सर्व संघ मालकांना आमंत्रित करतोय. सुमित खेडेकर, ऋषिकेश सावंत, नितेश सावंत, मंगेश खेडेकर, अभि सावंत, हर्षद मराठे आणि नितेश सावंत या 7ही संघ मालकांना आमंत्रित करतोय की आपण स्टेज वरती यायचंय. आयोजकांच्या वतीने आपला सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. सो 7 स्टारचे संघ मालक आपण कृपया मंचावरती यावं. 33 धावसंख्येचं टार्गेट आहे, ऑल आउट करण्यात आलं. खर तर कोणाला विश्वास बसणार नाही, पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले मध्ये 24 धावा आल्या होत्या, एकही विकेट नव्हती प्रफुल्ल सावंत दादांच्या संघाची. पण त्यानंतर 9 धावसंख्येमध्ये 10 विकेट त्यांच्या आउट झाल्या. आणि प्रतीक या बॉलरने 6 चेंडूमध्ये 6 विकेट मिळवल्या. चला सलामीची जोडी मैदानाच्या आत. मंगेश खेडेकर आणि मंगेशच्या साथीला उतरतो फलंदाज सुनील गावंडा बॉलिंग साठी आलाय. खर तर हा सामना आता सोपा झालाय 7 स्टार साठी. मंगेश आणि हर्षद आणि समोर येतो सुनील गावंडा. मंगेश आणि ओमकार, समोर सुनील गावंडा. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला मंगेश खेडेकरचा फटका आणि पॉवर प्ले मध्ये पहिला चौकार. 33 ची गरज आहे म्हणजे हा सामना लवकर जिंकण्याचा इरादा आहे. मंगेश खेडेकरने जर षटकार हॅट्रिक ठोकली तर राजेश दिसले यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आपल्या मित्रासाठी राजेश दिसले साहेब काही करायला तयार आहेत. मंगेश खेडेकर ते 3 षटकार दाखवेल का. लोअर फुल टॉस होता, खेळाडूच्या हातात बॉल आहे, कुठलीही धाव नाही. 2 बॉल 4. स्वर्गीय हबापा महादू सावंत 11. प्रफुल्ल दादांच्या संघाने तरी 3-4 विकेट कमावल्या तरी धावपळ होईल 7 स्टार टीमची. विकेट पाहिजे सुरुवातीला. चांगला बॉल टाकलाय, टप्पा चांगला होता आणि 3 बॉल धावायत फक्त 4. सामना जिंकण्यासाठी किंवा टफ करण्यासाठी सुरुवातीच्या 3-4 विकेट पाहिजेत तर मजा येईल. अपील अपील जोरदार आणि इथून 1 धाव. बॅट ची कडा होती आय थिंक. आदरणीय गोपालजी सावंत साहेबांचं शुभ आगमन होतं. विनंती करेल गोपालजी सावंत यांना की आपण मंचावरती यावं. आपील मैदानाच्या बॅटर सेफ. डॉट बॉल आला, आणखीन 1 डॉट बॉल. 5 चेंडू आणि 5 धावा. सामना जरी 33 धावांचा आहे तरी ऋषी 7 स्टार टीमला हा सामना चॅलेंजिंग ठरू शकतो. शेवटचा बॉल आहे, 5 धावा आहेत. खोलात टाकलाय अलॉंग दी कार्पेट, चेंडू बाहेर निघालाय सर्कलच्या. ओव्हर इथून कंप्लीट झाली, 6 धावा झाल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. 27 पाहिजे 24 चेंडू मध्ये.
आणि यानंतर दोन्ही टीमने सज्ज रहा. ब्रदर्स इलेव्हन संघ यानंतर आपला सामना मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय अबाप्पा माधू सावंत इलेव्हन संघासोबत असणार आहे, त्यामुळे आपण दोन्ही संघांनी तयार राहा. हवेत चाललाय बॉल, पकडली आहे कॅच, पहिली विकेट आली, ओमकार बाद झालाय. सामना जिंकेल जिंकेल अशा परिस्थितीत सामना पराभूत होऊ शकतो, त्यामुळे जेवढ्या लवकर सामना जिंकता येईल तेवढ्या लवकर जिंकण्याचा प्रयत्न सेवन स्टार करतोय. पंकजने जर षटकाराच्या बाहेर कार्बन कमाल आयवा कॅच पकडली तर राजेश दिसले दादांकडून पंकज साठी 200 रुपयाचा कॅच प्राइज असेल. पंकज पाण्याची बॉटल भरून आपण लगेच व्हॉलंटियरच्या भूमिकेत चला. अपील जोरदार, बॅटर सेफ आहे, बॅटर सेफ आहे. सामना पाहिजे तेवढा सोपा नाही आहे सेवन स्टार साठी. सात संघ मालकांचा हा संघ आहे. सुमित खेडेकर, ऋषिकेश सावंत, नितेश सावंत, मंगेश खेडेकर, अभि सावंत, हर्षद मराठे आणि नितेश सावंत या सात संघ मालकांचा संघ म्हणजे सेवन स्टार. आणि त्या सेवन स्टारला गरज आहे 33 धावांची. धावा झाल्या आतापर्यंत धावा फलकावरती त्या मात्र 7. मैदानाच्या आत आत बॅटची कडा आणि विकेट, मोठी विकेट ठरती येते आता मंगेश खेडेकरची. झटका क्रमांक 2. रोशन निलदे उतरलाय. प्रफुल दादांना एक ताकद मिळाली असेल कारण विकेट येत आहेत, म्हणजे सामन्यामध्ये विकेट ची परिस्थिती आहे, त्यामध्ये इथून फिल्डिंग मधील एक जरी चुकी झाली तरी ती मागात पडणार आहे. धावसंख्या 7. समोरच्या दिशेने ढकललाय चेंडू प्रफुल सावंत बॉल पर्यंत 1 रन. धावसंख्या 8. अजून 25 धावांची गरज आहे येणाऱ्या 21 चेंडूमध्ये. सॉरी 20 चेंडू आहेत आणि 25 धावांची गरज आहे. 20 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. लोवर फुल टॉस, आवे ते आणि समोर होता चेंडू, थोडा दूर राहिला खेळाडू, 1 रन. खर तर प्रथमेश जाधवची जर विकेट आली तर सामन्यामध्ये मजा येईल, पण प्रथमेश चांगला खेळाडू आहे. 1-2 षटकाराने तो विजयावरती जवळपास 80% सामना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाज सय्यार मागे टाकलाय चेंडू, व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. धावसंख्या पोचतीये सेवन स्टारची 10. अजून चेंडू बाकी आहेत ते मात्र 19. विजयासाठी धावा पाहिजे 23. 19 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. विश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे तो बॉलिंग करणाऱ्या सुनील दरबडाल आकाशला देखील. भरपूर चांगला बॉल आणि पाठवलाय षटकारासाठी, षटकार.
रोशनने षटकार खेळला, गोपाळ सावंत यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सामन्यामध्ये जिंकण्यासाठी अवघ्या 17 धावांची गरज आहे, 18 बॉल आणि 17 धावांची गरज. चला ब्रदर्स इलेव्हनचे कॅप्टन टॉस साठी स्टेजच्या दिशेने या. आपण ब्रदर्स इलेव्हनचे कॅप्टन टॉस साठी स्टेजच्या दिशेने या. 18 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. याच ओव्हरमध्ये सामना संपवण्याचा निश्चय प्रथमेशचा. पहिलाच बॉल एकच रन, धावसंख्या 18, 17 झाल्यात, 16 पाहिजेत. आता विकेट मिळवल्या तरच स्वर्गीय अबाप माधू सावंत इलेव्हनला हा सामना जिंकता येईल. विकेट महत्वाचे आहेत, टप्प्याटप्प्याने विकेट पाहिजेत. आता रोशनचा फटका समोर खेळाडू आहे, बॉल अडवलाय, कुठलीही धाव नाही. सामना शेवटपर्यंत जाईल अशी परिस्थिती आहे, पण आणखी 2 विकेट किमान पाहिजेत प्रफुल्ल सावंत दादांच्या संघाला. मेडन षटक येण्याची चिन्ह आता नाही आहेत, कारण पहिल्या बॉल होती सिंगल आलेली आहे. तिसरा बॉल खोलात होता, इथे देखील डॉट बॉल येता खेळाडूने चुकी केली. 3 बॉल 2 धावा दिल्यात, धावसंख्या 18. बॉलिंग भारी आहे प्रफुल्ल सावंत दादांच्या संघाची, फक्त काही धावा त्यांना कमी पडल्या. 10 खेळाडू 9 धावामध्ये आउट झाले, तिथेच सामना फसला त्यांच्यासाठी. पण बॉलिंगने सुरुवात 2 विकेटने केली आणि आता गरज आहे आणखीन 1-2 विकेटची. डॉट बॉल बघा समोरच्या दिशेने 2 व्हीलरची लाइट ऑन आहे. खर तर संध्याकाळी 7 वाजतील 2 व्हीलर आपण स्टेजच्या दिशेने आणून ठेवा. 7 वाजता आम्हाला लाईटची गरज, आता लाईटची गरज नाही आहे. चांगली ओव्हर टाकली, अवघ्या 2 धावा दिल्यात 4 बॉल मध्ये. अजूनही 14 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. प्रथमे जाधवचा फटका अडवलाय चेंडू. सामना एकेका बॉल मध्ये लास्ट बॉल पर्यंत जाईल असं वाटतंय. अजूनही धाकधुक आहे. गोपालजी सावंत साहेबांचा कॅश प्राइज आहे, षटकार हॅट्रिक ठोकली तर रोख रक्कम 500 आणि हॅट्रिक आली म्हणजे सामना फिनिश होईल. रोशनचा फटका, कॅचची संधी आणि पकडली आहे कॅच, विकेट आउट आणि मॅच आता बनतीये. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे, 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. सामना अजूनही सांगू शकत नाही. 3 ओव्हर संपल्यात, 18 धावा आहेत, 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. सुमित खेडेकर, ऋषिकेश सावंत, नितेश सावंत, मंगेश खेडेकर, अभिष सावंत, हर्षद मराठे आणि नितेश सावंत या 7ही संघ मालकांना आमंत्रित करतो की आपण स्टेज वरती यावं. शुभम मराठे सर्वांना विनंती करतो की आपण स्टेज वरती यावं. माफी असावी, 19 धावा झाल्यात, 3 ओव्हर मध्ये 19 झाल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 6, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10, तिसऱ्या ओव्हर मध्ये 3, 19 आणि आता गरज आहे ती 14 धावांची. 12 चेंडू 14 धावांची गरज. बघा शाळेमधून सगळे विद्यार्थी मॅच बघण्यासाठी आले, त्यांची सुद्धा एखादी मॅच आपण खेळू. दुपारी जेवणानंतर त्यांची सुद्धा एक मॅच खेळू. बारा चेंडू 14 पाहिजे. सुनील दरवडा आलाय. सुरुवात त्याने भारी करून दिली पण नंतर मॅच फसली. खर तर प्रतीकने 6 विकेट घेतल्या, अभिला मात्र 24 धावा ठोकून काढल्या.
पहिलाच बॉल सामना बनतोय बनतोय प्रफुल्ल सावंत दादांच्या टीम साठी देखील. 11 चेंडूत 14 धावांची गरज आहे आणि इथे अत्यंत महत्वाची विकेट आहे ती प्रथमेश जाधव उर्फ सोन्याची विकेट. 11 चेंडूत 14 धावा 11 बॉल 14. फुल टॉस हवेत चाललाय आणि षटकार. गरज दहा बॉल 8 धावांची गरज. विकेटच पाहिजे या सामन्यामध्ये शिरकाव करण्यासाठी. स्क्वेअर लेग मधून चेंडू काढला एक खेळी कंप्लीट दुसरी साठी जातील का धावला प्रथमेश फेक चुकीची झाली नॉन स्ट्रायकर एंडला फेक व्हायला हवी होती. विकेट पाहिजे टीमला. 9 चेंडू आता 6 धावांची गरज. विजयाचा षटकार प्रथमेश जाधव ठोकणार का. 6 धावांची गरज आहे. पुढील मॅच साठी तयार राहा. ब्रदर्स इलेव्हनचे कॅप्टन महेश आपण टॉस साठी या. ब्रदर्स इलेव्हनचे कॅप्टन महेश दिसले आपण टॉस साठी स्टेजच्या दिशेने यायचे आणि यानंतर हबप स्वर्गीय महादू सावंत इलेव्हन या संघाचा टॉस असणार आहे. त्यामुळे महेश आपण लगेच स्टेजच्या दिशेने या. 6 धावांची गरज आहे. फक्त 6 धावा. एक रन अजूनही मॅच संपलेली नाहीये. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामना शेवटपर्यंत घेऊन आलाय प्रफुल्ल सावंत दादांचा संघ स्वर्गीय हबप महादू सावंत इलेव्हन. 8 बॉल 5 धावांची गरज. 1-2 विकेट आल्या ना तर मात्र थोडा धसका घेईल. आठ बॉल पाच डॉट बॉल. बघा समोर जे टू व्हीलर आहे आयोजकांच्या वतीने तुम्हाला वॉर्निंग देण्यात येते की जर पुन्हा लाईट ऑन झाली तर लाईट त्या गाडीची बंद करण्यात येईल. आयोजक इथून 10 च्या 10 आयोजक तिथे पोहोचतील आणि गाडीच तिथून हटवण्यात येईल. खोलात टाकलाय चेंडू. रनआउटची चान्स होती. बॉल सोडलाय गोलंदाजाने. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रथमेश धावला. 2 धावा. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये गेला आणि 3 धावांची गरज आहे. काय संघर्ष राहिलाय प्रफुल्ल सावंत दादांच्या टीमचा. 30 झाल्यात आणि 3 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. सामना अजून संपलेला नाहीये. 3 धावा 6 बॉलमध्ये करायच्या. 6 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. आता खर तर या ओव्हर मध्ये बॉलर कोण असेल याची चर्चा प्रफुल्ल दादा करतात आणि जर 3 धावा इथून त्यांनी वाचवल्या तर मग प्रफुल्ल सावंत दादांचा संघ हा टॉप 6 मध्ये जाण्यासाठी तयार होईल. पण जर 7 स्टार हा सामना जिंकला तर तोही संघ 2 पैकी 1 सामना जिंकणार. प्रफुल्ल सावंत दादांच्या टीमची बरोबरी साधणार आणि मनोजी घुडे साहेबांच्या टीमची देखील बरोबरी साधणार. 6 बॉल 3 पाहिजेत. हातात चेंडू आहे. 1 धाव आणि 5 बॉल 2. 5 बॉल 2. स्ट्राइक रोटेट झाली आहे. प्रथमेश नॉन स्ट्रायकर इनला आलाय. प्रेक्षकांना डगआउट मध्ये अजून धाकधूक आहे की सामना हातात येईल की निसटेल. चला स्पीड असू द्या सामना कसाही असो पण वेग असू द्या खेळण्यामध्ये. 1 वाजेपर्यंत आपण 4 सामने कम्प्लीट केलेत म्हणजे मोठं यश आहे जयानमन क्रिकेट संघ पिंगळस यांचा. मला रात्री फोन आला की 8:30 टीम येतात. मला विश्वास बसला नाही. मीच 8:30 उठलो आणि लगेच 9:30 पर्यंत पोहोचलो. पण तोपर्यंत संघ आले होते. नियोजन इतकं भारी आहे जयारमन क्रिकेट संघ पिंगळस यांचं की सामने वेळेमध्ये सुरू झाले आणि म्हणून ही स्पर्धा यशस्वी होईल. आज 11 मॅचेस देखील. अपील 5 चा निर्णय यायचा बाकी आहे. प्रफुल्ल दादा पंचांचा निर्णय यायचा बाकी आहे. तुम्ही थांबा तुमची अपील फक्त असू द्या. चर्चा करतात अंपायर. बाकी निर्णय झालेला नाहीये.
चेंडू डॉट बॅटर नॉट आउट, चार मध्ये दोन पाहिजेत. आता कुठल्याही टीम साठी रिव्ह्यू नाही याची नोंद घ्या. फक्त बीमर चेंडू साठीच रिव्ह्यू आहे, प्रत्येक टीमला याची नोंद घ्या. चार बॉल दोन धावांची गरज. हवे चेंडू विजयाचा षटकार, जिंकलाय तो सेवन स्टार आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. एका ओव्हर मध्ये सहा बॉल मध्ये सहा विकेट घेणारा प्रतीक ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. प्रतीकला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आणि मी